आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपले पाय आमच्या घराला लागले, आम्ही धन्य झालो. स्वागत. नमस्कार करते. शुभम भवतु. मी आपल्या आश्रमात आले होते पूर्वी एकदा, आठवत आहे मला. सुंदरी, शुभम भवतु. ही सुंदरी माझ्या लेकीसारखीच आहे. इथल्या माणसांवर आणि या घरावर खूप मनापासून प्रेम करते. तुला कोण ओळखत नाही, तू तर साक्षात देवीची मुलगी आहे. ही अनु माझी मुलगी, हिच्यासाठीच आजची पूजा घातली. असू दे, चांगलं होईल. ये
बस नारळ वाढवायचं थांब नारळाचे दोन तुकडे व्हायला हवे दोन समान भाग आणि दोन समान भाग झाले नाही तर अपशकुन होईल अनर्थ होईल नाही नाही तसं नाही होणार आमच्या सुंदरीने मोठी मोठी कामं अगदी सहजगत्या पार पाडली आहेत हेही काही कठीण काम नाही आहे तिच्यासाठी जा सुंदरी काळजी करू नको जा उमा आणि नाना कुठे आहे पूजा सुरू होईल आता ते यायला पाहिजे नाही का मालू आईला फोन लाव बरं जरा हा लावते तू निघ फोन ला हा लावते सरूला मला काही सांगायचं होतं काय का मॅडम आल्या म्हणून ती थांबली सांगायची काय सांगायचं असेल तिला अरे देवा परत अवघड सिच्युएशन झाली मामा मामी जरी इकडे आले ना आणि मामाने जर आदित्यला बघितलं तर परत आणणार तर घडायचं काय काय करू काय तर करायला पाहिजे जरा कपडे गोळा करते आणि निघतोच आहे लगेच ऐक की मामी प्लीज ऐक माझं मी काय सांगते काय मामाला कुठल्याही परिस्थितीत इकडे येऊ देऊ नकोस अगं इथं आदित्य आलाय तर आदित्यला मामाने बघितलं तर अरे देवा तो तिकडे काय वय अगं तू हसणारच ना मला हे कळत नाही गोष्ट लक्षात कशी नाही राहिली काय ग काय झालं कोणाबद्दल बोलतीयस कोण आहे तिकडं कोणासकडे बोलणं चाललं तुझं सरू सरूचा फोन आहे हा आम्ही आम्ही निघतोच आहे लगेच हा हा वय वय मी आणि तुझे मामा निघतोय मग बघू हा झालं अहो कधी निघताय विचारत होती नाही नाही मी तर तयार झालोय पण तू तो आहे का तिकडं असं कोणाबद्दल बोललीस मी असं म्हणाले मी म्हणजे ते मी कपडे गोळा करते आपण निघूया लगेच हा जाता जाता रस्त्यात बोलूया हा चालते चालते मी गाडी काढतो मामा येणार काय काल काही कशी संकटात बाहेर पुढं होता
नारळाचे दोन तुकडे व्हायला हवे, दोन समान भाग। आणि दोन समान भाग झाले नाही तर अपशकुन होईल, अनर्थ होईल। अगं लक्ष कुठं आहे तुझं? आणि नारळ कसा फुटलाय? अगं त्या भाईने सांगितलं होतं का नाही बाकडा तिकडं नारळ फुटला की काहीतरी अनर्थ घडणार म्हणून? त्याच्यापेक्षा मोठा अनर्थ घडणार आहे। मामा मी इकडे यायला निघाले, मामा जर आदित्यला बघितलं ना तर काय खरं नाही, त्याच विचारात हा नारळ असा फुटला। अगं तुला काय झाले सरे? आणि त्याचं टेन्शन तर कायमच असते। अगं म्हणून तू इतक्या महत्वाची गोष्ट कशी काय दुर्लक्ष करू शकतेस? आता झालं ग, मी काय करू? बर थांब, आपण पण एक काम करू, म्हणजे मी दुसरा नारळ आणते, तो तू नीट फोडकाय। अगं नाही नाही मारते, हे चुकीचं आहे। अगं पण काय करणार, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये। आणि हा कुणाला कळतं का म्हणे काय? थांब आलेच मी। अगं अगं पण मारते साध्वीना कळणार ग।
क्षमा करा, तुम्ही जो नारळ दिला होता तो चुकीचा फुटला, म्हणून मी नारळ बदलला. नारळाचं काय घेऊन बसलीस ग? तो तर तू बदलूच शकतेस. नियती, तुझ्या इथे जे लिहिलं गेलंय ते कसं बदलशील? नशीब कसं बदलशील? हरकत नाही, परिस्थिती बरोबर लढण्याची वृत्ती आहे तुझी. आदित्य, एवढा उशीर पूजेला? पूजा सुरू सुद्धा झाली. आणि हे काय घातलंयस तू पूजेच्या दिवशी? मला पूजेपर्यंत थांबता येणार नाही. ऍक्च्युली फार फार महत्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे. व्हॉट डू यू मीन बाय जावं लागेल? तू अनुसाठी एवढं पण करू शकत नाहीस का? पूजा कर आणि मग जा. एवढी कुठली महत्वाची मीटिंग आहे? वाटलं तो तुम्हाला की माझ्या मानगुटीवरच बसणार. अरे जा, साध्वींचे आशीर्वाद घे. ताई, हा माझा जावई. जावई पण म्हणजे नक्की कोणाचा नवरा? माझाच. पण तुम्ही असं का विचारताय? खात्री करून बघत होते. असं का बघताय माझ्याकडे? मी अशीच बघत असते सगळ्यांकडे. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनाचा तळ तपासावा असं सांगायचं असतं माझ्या नजरेला. मनुष्याचा स्वभाव असतो. नाण्याच्या एका बाजूवर त्याला त्याचा विजय लिहायचा असतो आणि बरोबर तीच बाजू त्याला जगाला दाखवायची असते.
पण तो हे विसरतो की त्याच नाण्याची जी दुसरी बाजू आहे तिथे प्रत्यक्ष देवीचा साक्षात निवास असतो. साक्षात देवीचा निवास. आणि हा मनुष्य जीवनाचा सगळा खेळ आहे ना, ही देवीच तर खेळत असते. मनुष्याची जेव्हा सरशी होते ना, तेव्हा त्याला वाटत सगळं जग आपलंच आहे. पण नशिबाचे फासे असे उलटतात. वाळू निसटते ना, तसं माणसाच्या हातातून सगळं काही निसटून जात. आणि त्या माणसाला त्याचा थांग पत्ता पण नसतो. माणसाने कमवलेला तो विजय सत्याच्या मार्गाने मिळवलाय की असत्याच्या, हे देवी पारखत असते.